साधारण 4 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल. पुढील 48 तासात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 तारखेनंतर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पणजीपासून 110 किलोमीटरवर तर रत्नागिरीपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. ते पूर्व ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि आज रात्री पणजी ते रत्नागिरी दरम्यान कोकण गोवा किनारपट्टी क्रॉस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात कोकण गोव्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान थोडंसं खराब राहण्याची शक्यता आहे. या सिस्टीमचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही थोडा होऊ शकतो. त्यामुळे आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही सिस्टीम समुद्रातून जमिनीवर आल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. साधारण 4 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल. आता राज्यातील 4 विभागांचा हवामानाचा अंदाज बघूया. आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 तारखेनंतर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज. आज आकाश ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबरला आकाश ढगाळ राहून अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबर नंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमची वेबसाईट बघत रहा. धन्यवाद.